नमस्कार, गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे व्यवसाय करावा की नोकरी। तर विद्यार्थ्यांचं आणि मुलामुलींचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वांच्याच मनात प्रश्न येतो की आता या शिक्षणाचा वापर आपण नोकरी करण्यासाठी करावा की व्यवसाय करण्यासाठी करावा। तर या प्रश्नांची उत्तरं आज आपण आजच्या आपण एपिसोडमध्ये शोधणार आहोत आणि त्यासाठी आपण आला श्री स्वप्नील देशपांडे सर मार्गदर्शन करणार आहेत। तर आता आपण त्यांच्याकडे वळूया। नमस्कार। नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण विषय ठरवलेला आहे व्यवसाय करावा की नोकरी। आता इथं आपण पत्रिका एक मांडलेली आहे। तर या ठिकाणी काय केलेलं आहे, सुरुवातीला तुम्हाला आता हा जो आपला विषय आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला स्वतःची पत्रिका घ्यावी लागेल। स्वतःची पत्रिका घेऊन हे जे इथे कर्मस्थान दशमस्थान लिहिलेलं आहे हा इथला चौकोन आपण बघायचा आहे। या स्थानावरून व्यवसाय करावा की नोकरी करावी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ह्या स्थानावरून समजत। आता या ठिकाणी दोन ग्रुप तयार केलेले आहेत। या ठिकाणी लिहिलेलं आहे रवी, मंगळ, शुक्र, शनी आणि इथे लिहिलेलं आहे चंद्र, बुध आणि गुरु असे मी दोन पार्ट तयार केलेले आहे। तर या ठिकाणी रवी, मंगळ, शुक्र, शनी हे जे ग्रह मी लिहिलेले आहे, जर हे ग्रह तुमच्या दहाव्या स्थानामध्ये असतील म्हणजे या स्थानामध्ये, तर आपल्याला व्यवसाय करणं हे फायदेशीर ठरतं। यासाठी तुम्हाला स्वतःची कुंडली माहिती असणं आवश्यक आहे आणि ती नसेल तर काढून घेणं सुद्धा तुम्हाला ती कुंडली आवश्यक आहे। कारण कुंडली समोर असल्याशिवाय तुम्हाला हे दशम स्थान कोठलं आणि दशम स्थानामध्ये तर सर जी माहिती देणार आहेत तर ती माहिती कशी बघायची हे समजणं गरजेचं आहे। त्यामुळे कुंडली समोर असणं हे फार गरजेचं आहे। अगदी बरोबर आहे। त्यानंतर चंद्र, बुध आणि गुरु हे जर या दहाव्या स्थानामध्ये असतील, हे तीन ग्रह जे आहेत हे सेवा ग्रह आहेत, म्हणजे सेवा देणाऱ्या ग्रह आहेत, त्यामुळे यांना सर्व्हिस देण्यासाठी उपयुक्त आहे हे तीन ग्रह। तर हे तीन ग्रह जर या ठिकाणी असतील तर हे चांगल्या पद्धतीने सेवा देतात। म्हणजे हे तीन ग्रह जर दहाव्या स्थानामध्ये आहेत तर त्या लोकांनी सेवा देण्याचे व्यवसाय किंवा नोकरी असं निवडायचं आहे आता या ठिकाणी अशी सुद्धा परिस्थिती असती की ह्या कोणताच यापैकी ग्रह या स्थानामध्ये नसतो किंवा नुसता एक नंबरच ह्या ठिकाणी लिहिलेला असतो। तर धरून चला आपण या ठिकाणी एक आकडा असेल तर एक आकडा मेष राशी, मेष राशीचा राशी स्वामी आहे मंगळ, तर तो या ठिकाणी मी इथे लिहिलेला आहे, म्हणजे हा ती पत्रिका व्यवसायासाठी उपयुक्त आहे। आणि ह्याचा विचार केलेला आहे हा फायनान्शियल आणि धाडस या दृष्टीने मी विचार केलेला आहे, कारण व्यवसाय करण्यासाठी धाडस हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे। जे धाडस चंद्र, बुध, गुरु या ठिकाणी मिळणार नाही ते धाडस रवी, मंगळ, शुक्र आणि शनी, आणि शनी हा चिकाटी देतो, त्यामुळे व्यवसाय करण्यासाठी ह्या ग्रहांचे जे गुणधर्म आहेत ते आपल्यामध्ये असले पाहिजे आणि ते येतात जर अशा पद्धतीनं हे जर ग्रह दहाव्या स्थानामध्ये असतील तर। आता पुढचा प्रश्न असा आहे की समजा कोणताच ग्रह नाहीये, एक जर मेष राशीचा राशीस्वामी मंगळ म्हणून मी सांगितला, आता दोन असेल तर दोन राशी दुसरी रास वृषभेचा शुक्र, तर ह्या शुक्र मी ह्या ठिकाणी लिहिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी उपयुक्त आहे। अशा पद्धतीनं 12 राशींचे आपल्याला राशीस्वामी माहिती पाहिजे। म्हणजे आता मी एक ओझरत सांगे, वृषभ राशीचा शुक्र, मिथुन राशीचा बुध, कर्क राशीचा चंद्र, सिंह राशीचा रवी, कन्या राशीचा बुध, तुळ राशीचा शुक्र, वृश्चिक राशीचा मंगळ, धनु राशीचा गुरु, मकर राशीचा शनी, कुंभ राशीचा पण शनी आणि मीन राशीचा गुरु हे आपल्याला राशीस्वामी या ठिकाणी माहिती पाहिजे। आता परिस्थिती अशी सुद्धा होती की हे ग्रह मी इथे लिहिलेली आहे आणि एकच ग्रह इथं असेल का,
असं पण असू शकणार नाही. कधी कधी असं पण असू शकतं की ह्यातले एक दोन ग्रह इथं असू शकतात किंवा एक तीन ग्रह इथं असू शकतात. तर असं असेल तर काय आता हे आपण सरांना विचारूया. आता अशा पद्धतीनं जर असे असतील तर या प्रत्येक ग्रहाचे कॅरेक्टरिस्टिक्स त्या दशम स्थानाला लागू होतात. आता काही दिवसापूर्वीच मी शकुंतला देवी हा चित्रपट पाहिला, तर त्यांच्या पत्रिकेचा मी अभ्यास केला, तर त्यांच्या पत्रिकेमध्ये या दशम स्थानामध्ये चार ग्रह आलेले आहेत आणि रवी, मंगळ, बुध, शुक्र असे चार ग्रह यांच्या दहाव्या स्थानामध्ये आहे. आता शकुंतला देवी तुम्हाला जर चित्रपट विद्याबालनचा असेल तर तो तुम्ही जरूर पहावा पत्रिकेच्या दृष्टिकोनातून. तर त्या ज्या शकुंतला देवी होत्या तर ते यांचं गणित इतकं छान होतं की कॉम्प्युटर पेक्षा ते फास्ट कॅल्क्युलेशन करत होत्या. कॉम्प्युटर पेक्षा जास्त कॅल्क्युलेशन करत असल्यामुळे त्यांना गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे. आणि कॅल्क्युलेशन कसे 20-20, 25-25 अंकाचे गुणाकार भागाकार त्या तोंडी करत होत्या, इतकं त्यांचं गणित चांगलं होत. त्याच्याबरोबर त्या ज्योतिष तज्ज्ञ सुद्धा होत्या. त्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये इंदिरा गांधी विरोधामध्ये सुद्धा निवडणूक लढवली होती. तर एकच व्यक्ती इतक्या पद्धतीनं कशी काय कर्म करू शकते, तर याचं उत्तर इथं आहे. एकापेक्षा जर जास्त आपल्या पत्रिकेमध्ये दहाव्या स्थानामध्ये ग्रह असतील तर ती व्यक्ती वेगवेगळे व्यवसाय करतात. तर पुढच्या आपण ह्याच्यामध्ये सुद्धा पार्ट मध्ये आपण व्यवसाय करावा पण तो कोणता करावा, कोणत्या फील्ड मध्ये करावा, तुमच्या दहाव्या स्थानामध्ये कोणता ग्रह आहे त्याच्यानुसार तुम्ही कोणता व्यवसाय करावा याचं मार्गदर्शन तुम्हाला हे मी तुम्हाला पुढच्या भाग मध्ये सांगणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, हा पूर्ण सगळा आपला व्हिडिओ बघायचा आहे, सबस्क्रिप्शन करायचं आहे आणि लाईक सुद्धा करायचा. प्रत्येक व्हिडिओ हा मागच्या व्हिडिओवर अवलंबून असतो, त्यामुळे तुम्ही मागचे व्हिडिओ सुद्धा पूर्ण पाहिले पाहिजेत. आणि हा व्हिडिओ सुद्धा जे म्हणजे रोज कायम आम्ही व्हिडिओ करतो तो सुद्धा फर्स्ट टू लास्ट तुम्हाला ते पाहणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला या गोष्टी समजतील. कारण ज्योतिषशास्त्र हा विषय तसा खूप गहन आहे, तरी आम्ही सोप्या भाषेमध्ये आपले जे सर आहेत ते सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करत आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहणं आवश्यक आहे आणि लाईक करणं आवश्यक आहे आणि सबस्क्राईब सुद्धा करा, म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन अपडेट्स येत राहतील आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत राहतील. आणि अशाच प्रकारचे काही प्रश्न तुम्हाला असतील तर ते तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून सरांना विचारू शकता. आणि तुमचे काही जर प्रश्न असतील या कुंडली संदर्भात, ज्योतिष संदर्भात, तर तुम्ही ऑनलाईन सरांशी संपर्क साधून त्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकता. आणखीन तुम्हाला याबद्दल व्यवसाय करावा की नोकरी याबद्दल जर डिटेल माहिती पाहिजे असेल, मार्गदर्शन पाहिजे असेल, तर तुम्ही प्रत्यक्ष भेटू शकता किंवा आपण ऑनलाईन वरती सुद्धा आपण गायडन्स करू शकतो. ठीक आहे, नमस्कार.